हा विजय माझा एकट्याचा नसून संपूर्ण शिक्षकांचा विजय आहे. गेल्या 6 वर्षांमध्ये जे काही कार्य केलं होतं त्याची पोहोच पावती आज संपूर्ण कोकण विभागातील शिक्षकांनी दिलेली आहे. तब्बल 33 संघटनांचा मला पाठिंबा होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब असतील, यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता तो विश्वास आज सफल झाला आहे. त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, उदयजी सामंत साहेब असतील, दीपकजी केसरकर साहेब असतील, या सर्वांनी प्रचंड अशी मेहनत घेतली होती आणि ह्या मेहनतीच्या आधारावरच आज हा विजय झालेला आहे. तब्बल या विभागातले सर्व 23 आमदार, 4 खासदार, 2 केंद्रीय मंत्री या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला होता आणि तो विश्वास या ठिकाणी आज सफल झालेला. हा विजय संपूर्ण शिक्षकांचा झालेला आहे आणि 33 संघटनांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचाही विजय या ठिकाणी झालेला आहे. विजय आताच मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. मला समजले की 20,000 पुढे मला मतं पडलेली आहेत, म्हणजे जो कोटा होता तो कोटा पहिल्याच फेरीमध्ये पूर्ण झाल्याचं मला या ठिकाणी दिसतंय. मी आता आदरणीय आयुक्त साहेबांना भेटणार आहे, त्यावर मला समजेल किती मतं पडली आहेत. विजयासाठी जो अनुदानाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो प्रश्न सोडवण्यासाठी मी आझाद मैदानावर जी आंदोलनं केली होती त्या आंदोलनामध्येच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे जाऊन रात्री बेरात्री जाऊन हा प्रश्न सोडवला. अत्यंत महत्त्वाचा विषय होता तो सोडवला आणि आता पेन्शनचा प्रश्नसुद्धा मला सोडवायचा आहे. खरं आहे, मागच्या 6 वर्षामध्ये शिक्षक नसल्या माणसाने आम्हाला मागे टाकलं होतं. हा बदला आहे शिक्षकांनी घेतला बदला एक प्रकारचा, कारण 6 वर्षामध्ये शिक्षकांची कामं झाली नव्हती असा शिक्षकांचा आरोप होता आणि त्याच्या उलट मी शिक्षकांची आज 8,500 शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची, संस्थांची कामं मी स्वतः वेळ देऊन त्या ठिकाणी केलेली आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझ्या विजयामध्ये असेल. धन्यवाद, त्यांचे आभार. त्यांनी जर बराबर मानला असेल निश्चितपणे त्याच्या शुभेच्छा आम्ही स्वीकारतो आणि निश्चितपणे शिक्षकांसाठी चांगलं कार्य करण या ठिकाणी मी आश्वासन घेतो. शिक्षकांवर मला पूर्णपणे विश्वास होता. शिक्षकांनी जे केलेलं कार्य, आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जे केलेलं कार्य होतं, तब्बल 33 संघटना, राज्यातला एकमेव उमेदवार मी, भाग्यशाली उमेदवार की एवढा मोठा प्रतिसाद मला मिळाला आहे आणि सर्वजण माझ्या पाठीशी का होते, ते काम करणारा चांगला एक कार्यकर्ता त्याला विजयी करूया याकरता सर्वजण माझ्या पाठीशी होते. मी फक्त एकाच पक्षाचा उमेदवार नसून महायुतीचा उमेदवार होतो. बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि RPA रामदास आठवले गट या तिघांचा मी उमेदवार होतो आणि 33 संघटनांचा मी उमेदवार होतो. शिक्षक सेना ही आम्हीच तयार केली होती. ज्यावेळेला मी कोकणामध्ये प्रथम शिक्षक सेना शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढलो होतो त्यावेळेला कोकणामध्ये मी पहिल्यांदा शिक्षक सेना तयार केली होती आणि ते सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी जीव लावला होता, त्यांची कामं केली होती, ते सर्वच्या सर्व माझ्या पाठीशी होते. त्यांना विचारावं त्यांनी 2017 काय केलं होतं आणि आत्ताही काय केलं होतं. आरोप हे बिनबुडाचे आहेत, असं काही झालेलं नाही. हा शिक्षकांचा विजय म्हणून आता आरोप केले जातात. नाही, असं काही नव्हतं. मी त्यांच्याकडे उमेदवारी मागितली होती पण त्यांनी महाविकास आघाडीच्या मार्फत त्यांना पाठिंबा जाहीर केला होता म्हणून मला ज्यांनी सहकार्य केलं त्यानुसार मी उमेदवारी त्यांची स्वीकारली आणि त्या ठिकाणी मी आता सगळ्या या सगळ्यांचा सपोर्ट घेऊन विजयी झालो आहे.